नेरळ ममदापूर आणि दामद ग्रामपंचायत हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे एकाच ठिकाणी गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांचा मांस विकण्यात आल्यानंतर त्यांची कातडे ही एका ठिकाणी टाकण्यात आली आहे शंभरहू अधिक गोवंशीय जनावरांची या ठिकाणी कत्तल केल्याचे दिसत आहे हा धक्कादायक प्रकार आता महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती लागला असून यावर थेट माहिती घटनास्थळावर आपण घेणार आहोत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो मी आहे दामद ममदापूर पा, या ग्रामपंचायतीच्या मध्यस्थी सध्या मी आपण जे पा पाहतो आहे मी माझ्या कॅमेरामनला सांगेल की जरासा इकडचं हे दाखवू एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे मोठ्या प्रमाणात इथं गायींची कत्तल करून त्यांची कातडी इथे टाकण्यात आलेली दिसत आहेत आपल्याला मोठ्या प्रमाणात गायींची कत्तल होते यावर अनेक वेळा इथे पोलिस वेळोवेळी पोलिसांना तक्रार देण्यात आलेली आहे मात्र हे कुठंतरी कुठंतरी दाबलं गेलं आहे असं मला असं वाटतं पण मात्र आज अख्खा एक धक्कादायक गोष्ट की ह्या परिसरात सग जवळजवळ शंभरून जास्त गायी असतील त्यांची कातडी इथे टाकण्यात आलेली आहे म्हणजे केवढं मोठ्या प्रमाणात या गायींची कत्तल केली जाते तो हा प्रकार मी आमच्या महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून आपल्यासमोर आणलेला आहे आपण पाहू शकता हे जे प्रमाणे केवढं मोठ्या प्रमाणात कातडी आहे गायीची शिंगं आहेत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो इथे हे जे आपण पाहतोय ही गायींची कातडी आहे गायींची शेप तुम्हाला दिसेल शिंग आहेत या इथे हा जो परिसर आहे हा ममदापूर आणि दामद गावाच्या ग्रामपंचायतीच्या मध्यस्थी येतो मात्र इथे जर बघितलं तर वारंवार गायींचे क गायींचे प्रकार कत्तल करण्यासाठी खूप प्रकार समोर आले होते त्याचप्रकारे हा आता जो इथे मोठ्या प्रमाणात उघडकीस झालेला आहे अशा प्रकारे गायींची मोठ्या प्रमाणात कत्तल करून त्यांचे मांस आहेत तो विकला जातो आणि त्यांची कातडी मात्र हे अशा प्रकारे टाकली जाते हा धक्कादायक प्रकार म्हणायला हरकत नाही आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरच्या हा हाती हा, हा पुरावा लागलेला आहे याच्यावर कारवाई काय होणार हा एक प्रश्न असेल कोणी केलं हा एक मोठा संशोधनाचा सा विषय आहे मात्र अशा प्रकारे गायींची कत्तल केली जाते आणि याच्यावर प्रशासनाचा कोणताही वचक दिसलेला दिसत नाही आहे आजूबाजूचा परिसर आपल्याला पाहायला मिळेल आजवर गोवंशीय जनावरांची हत्या केल्या प्रकरणात दामद गावात अनेक जणांची नावे समोर आली होती त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आले आहेत परंतु आता याच परिसरात मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरांची कत्तल होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले त्यामुळे यावर आता पोलीस प्रशासन काय कारवाई करते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर एकूणच महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे देशी गायी आणि देशी बैलांचं संवर्धन करण्यासाठी आणि त्यांना कत्तलखाण्यापासून वाचवण्यासाठी हा कायदा लागू केल्याचा दावा या राज्य सरकारकडून केला जातो परंतु केंद्र सरकारच्या ॲनिमल हजबंडरी विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ज्या राज्यामध्ये हा कायदा लागू आहे तिथल्या गायी आणि बैलांची संख्या सर्वात वेगाने कमी झाली आहे याच्या उलट ज्या राज्यामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा लागूनही त्या राज्यांमध्ये मात्र गायी आणि बैलांची संख्या वाढल्याचं केंद्र सरकारच्याच आकडेवारीवरून दिसून आले होते यामुळे गोवंश हत्याबंदी कायदा केल्याने खरंच जनावरांचे जतन होत आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय नाहीतर या सरकारच्या जागी खरोखर योगी सरकारची आवश्यकता असल्याचं येथील गोवंशीय प्रेमीकडून बोलले जात आहे तर आपण ह्या परिसरात बघितलं की मोठ्या प्रमाणात गायींची कत्तल करून त्यांचे मांस आहे तो विकण्यात आलेला आहे आणि त्यांची जी कातडी आहे ती ह्या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे हा प्रकार फार मोठा गंभीर आहे गायींची कत्तल अशा प्रकारे केली जाते शासनाच्या यावर बंदी आहे मात्र कुठेतरी चो चु, चोरून चुकून गायींची कत्तल केली के जाते यावर आता प्रशासन काय निर्णय घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी मी अजय गायकवाड कर्जत